हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ कीर्तीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत आमच्या घरची नागपंचमी. म्हणजे आम्ही गुजराती आहोत, सो आमची नागपंचमी जी आहे ती चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे पंचमी म्हणजे नागपाचम म्हणतात आम्ही त्याला, आणि चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही करतो. तर आता बघा माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या काय काय करतात त्या पूर्ण दिवसामध्ये आपण बघूया. ही नैवेद्यासाठी बाजरीच्या पिठाचे लाडू बनवायला लावले. म्हणजे गूळ आणि साजूक तूप हे एकदम मस्त मिक्स करून त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ टाकून असे मस्त मळून घेऊन मस्त लाडू बनवायचे असतात. कच्चेच असतात ते, पण छान लागतात. श्रावणी सोमवार म्हणून शंकर भगवानची पूजा, आरती, पाठ, शिवस्तोत्र वगैरे पूर्ण बोलावं लागतं. आणि मग सोमवारी कच्चं दूध आणि त्यात केशर टाकलेलं असं उंबरड्याची पूजा केली जाते. नारळ फोडला जातो, दिवा लावला जातो, अगरबत्ती लावली जाते आणि ते जे केसरचं दूध आहे ते पूर्ण घरामध्ये शिंपडलं जातं. आणि मग आरती, पूजा वगैरे सगळं होतं. चौरंगावरती तांदुळाने नाग, नागिन, नागाची दोन पिल्लं, चंद्र, सूर्य आणि त्या पिल्लांसाठी एक पाळणा काढला जातो. हाय, आवी गयो माझे बाबू. हाय कर. हाय दिया, आली शाळेतून? दिया शाळेतून आल्यानंतर मग एक मस्त पैकी युनिफॉर्म मध्ये रील बनवली. माझ्या पप्पाने गणपती आणला, माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, माझ्या पप्पाने गणपती आणला. લાડુ બની ને લાડુ ખાઈ લે. અરે ખા નહી પણ હાથમાં તો લે દિયા. શાળેતું આલ્યાનંતર તિલા ખૂબ કંટાળ આલેલા આણિ સગે નકરી મોડા માથાડુ લાગા. आणि काय असतं की ही रीत असते की लहान मुलं जी घरामध्ये असतील त्यांनी असं उंदरासारखं असं चालत यायचं आणि तो प्रसाद गपचूप चोरून खायचा असतो. आणि हे धियाला काही असं काही आवडत नाही खायला, त्यामुळे ती कटकट करत होती खाण्यासाठी. जबरदस्ती नमस्कार केला तिने. तिने आणि श्रावणी सोमवार होता म्हणून धिया आणि हर्षिलला त्यांच्या मामीने जेवायला बोलावलं होतं आणि आरती वगैरे केली आहे हर्षिलला. हर्षिल तिचा एकुलता एक भाचा आहे आणि आमच्यामध्ये म्हणजे माझ्या आईकडे श्रावणामध्ये सोमवारी भाच्याला जेवण देतात आणि आरती करून काहीतरी गिफ्ट वगैरे किंवा कवरमध्ये पैसे वगैरे देतात. मामी हे सर्व भाच्यासाठी करत असते. आणि हा पण आमचा टॉमबॉयच आहे, भाच्यापेक्षा काही कमी नाही आहे हा. तर मग ती दरवर्षी ती धियाला पण आरती आणि तिला पण गिफ्ट किंवा कवर वगैरे असं देत असते, आरती करत असते.
दियाला पण बरं वाटतं, म्हणजे ती लहान होती तेव्हा ती रडायची की हर्षिल दादालाच का, मला काय नाही आरती करत म्हणून. मग ती म्हणजे रुचिता नाव आहे मामीचं, दियाच्या मामीचं नाव आहे रुचिता. ती मग दियाला पण आरती करायला लागली, दिया पण खुश. चला तर मग बघूया जेवायचा मेनू काय आहे तो. मुलांना बाहेरचंच आवडतं तर तिने मग स्पेशल त्यांच्यासाठी पनीर चिली, पनीरची एक भाजी, गाजर आणि पुऱ्या फक्त घरी बनवलेल्या आणि डाळ घरी बनवली आणि भात घरी बनवली. ती पण जॉबवरून येते, सो ती पण कंटाळून येते, 8:30 नंतर येते. सो आम्ही बाहेरूनच मागवलेलं. राशीला बाय कर, बाय कर राशी दीदीला, बाय बाय मामी, बाय बाय राशी, बाय आई, आई बाय. मग तुला काय सांगते मामा, येऊ नको घाई घाई मध्ये अशी, चल ना चल ना, बोलून पण देत नाही. चला झाला आजचा प्रोग्राम, आता आम्ही घरी चाललो. चला बाय बाय, सबस्क्राईब करायला विसरू नका.